आशास्थान स्वच्छतेचे ब्रँड अँबॅसिडर माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय भालचंद्र भैया कांबळे उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी सांगली जिल्हा, माननीय रोहित दादा पाटील तसेच विघ्नहर्ता युथ क्लब व सर्व सदस्य व मित्र परिवार विटा. तिकडून जयंत पाटील फोनवर असेल छिरच कसं उलट सुलट करायचं त्याला तेवढा धंदा आहे की शेतकऱ्यांचा का सात बारा कोरा नाही केला तर पवारांची औलाद चांगणार नाही असं अजित पवार म्हणले होते. म्हणले होते का नाही तुमच्या सगळ्यांच्या मोबाईल वर त्या का कोणा कोणाचा सेवा सात बारा कोरा झाला गोटेवर करा कुणाची औलाद आहे. आणि इथल्या मला अधिकाऱ्यांना तालुक्याच्या सांगायचं आहे मनानं काही उचापत्या करत बसू नका. तुम्ही आम्ही काही जास्त बोलत नाही याचा गैरफायदा घेऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज असते तर आज सगळ्या मंत्रालयातल्या निम्या मंत्र्यांना रायगडावरून खाली ढकलून दिलं असतं कंबरण्यात लाटा घालून. त्यामुळं काय जयंत पाटील तुमच्या जन्माला जात नाही सरस मिळत आहे तुम्हाला सुट्टी देणार नाही. ते सरकारी पक्षातले आमदार आहेत आपल्या इथल्या आमदाराला किंमत आहे का नाही मला माहित नाही. गोपीचंद पडळकर आहे माझं नाव. आटपाडी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या राज्याचे शेतकऱ्यांचे नेते माजी मंत्री माननीय सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार माननीय राजेंद्रण्णा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज आपण सर्वजण महावितरण कार्यालयावरती मोर्चा घेऊन आलेलो आहे. मोर्चा घेऊन येण्याचं कारण काय आहे ते आता आपल्या सगळ्या अनेक ज्येष्ठ शेतकऱ्यांनी इथं व्यक्त केलेलं आहे की आपलं म्हणणं काय आहे आपली मागणी काय आहे. आटपाडी तालुक्यामधल्या अनेक अधिकाऱ्यांना हे राज्य हा देश कायद्यावरती चालतो याचा अजिबात भान नाही आहे. त्यांना वाटतं की कुणाच्या तरी चेला चपाट्याच्या सांगण्यावरनं चालतं हे तुम्ही पहिल्यांदा डोक्यातनं काढून घ्यायला पाहिजे. कारण आपण ज्या देशामध्ये राहतो इथे लोकशाही आहे हे कायद्याचं राज्य आहे. कुणीतरी काहीतरी फोन करावा कुणीतरी कुणाला त्रास द्यावा. एमएसईबी मध्ये अनेक लोकांनी कोटेशन भरून किती वर्ष झाली त्यांना अजून कनेक्शन देता येत नाही. दोन दोन महिने डीपी जळले तर तिकडे यांचं लक्ष जात नाही. प्रत्येक वेळेस फोन केल्याशिवाय डीपी मिळत नाही. मिळतोय तुम्हाला? काही भागामध्ये सतराला आलं गावामध्ये पाईप असायच्या अशी परिस्थिती होती तरी सुद्धा हे वीज बिल द्यायचे वसूल करायचे. आता आपल्या तालुक्यामध्ये पाणी आलं सगळीकडे लोक आता रात्रंदिवस काबाड कष्ट करतायत. कुठे ऊस लावलाय कुठे डाळिंब आहे कुठे द्राक्षी आहे कुठे आपली खरीपाची पीक आहेत. परंतु लाईट वेळेवरती सोडली जात नाही. सोडली तर त्यामध्ये पाच पाच मिनिटाला ती जाते लाईट. शेतकऱ्याला रानात जावं का ते बिटणं मोटारीकडे जावं असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडतो. आणि त्याच्यापेक्षा वाईट आणि जी बिलं दिलेली आहेत आपल्याला ती बिलं भरमसाठ पद्धतीची बिलं दिलेली आहेत. अडल्या खडल्याचा मैत्र होतो सत्य न्यायाचा मंत्र देतो वारा होऊन क्षणात येतो अन्नरानाचा बणवा होतो राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार विटानगरीचे सुपुत्र खानापूर आटपाडी मतदारसंघातील युवकांचा बुलंद आवाज स्वच्छतेचे ब्रँड अँबॅसिडर भावी आमदार माननीय वैभवदादा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय संजय काका सपकाळ युवा मंच विटा, माननीय सचिन भैया जाधव मित्र परिवार विटा.
आणि त्यामुळे माननीय सदाभाऊ खोत आणि आम्ही एखाद्या विषयामध्ये हात घालतो तेव्हा त्या विषयाचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय आम्ही त्यामध्ये जात नाही. सदाभाऊंचा तो स्वभाव आहे आणि म्हणून राज्यातील काही एमएससीबीच्या बाबतीमध्ये अभ्यास करणारे लोक आहेत, अभ्यासक आहेत, त्या लोकांच्याकडे जाऊन ही सगळी आम्ही माहिती कलेक्ट केलेली आहे की बाबा हे कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं आपल्याला शेतकऱ्यांना नागवतात, कसं चुकीच्या पद्धतीनं आपल्या शेतकऱ्यांच्या घरावरती दिवसा ढवल्या दरोडा टाकतात. 3 HP मोटर आहे त्यांना 5 HP बिल देतात, 5 HP मोटर आहे त्यांना 7.5 HP बिल देतात, 7.5 मोटर आहे त्यांना 10 HP बिल देतात, त्यांची मोटर कधी चाललीच नाही ज्याच्या शेतामध्ये पीक नाही त्याला सुद्धा बिल देतात. आणि हिथं आलं तर हे आरेडावीची भाषा करतात, कारण शेतकऱ्याच्या बरोबर प्रत्येक वेळेस लोकप्रतिनिधीला असं होत नाही, त्याचा सरपंच बरोबर असू शकत नाही, पंचायत समिती सदस्य बरोबर असू शकत नाही. आता एका शेतकऱ्यानं त्यांना बिल दाखवलं की 8व्या महिन्यामध्ये त्यांना बिल दिलंय, त्यांनी 28,000 रुपये भरलाय आणि परत 11व्या महिन्यामध्ये बिल त्यांना 32,000 रुपयाचं दिलंय. आणि आता मग तिथे कागद चेक करतो, आता हे कसली कागद चेक करणार आहेत सांगा. ज्या परिसरात जरी गेलं तरी चोरीचे एवढे आकडे यांना सापडतील. नाही आता त्यांच्या मानगुटीवरती बसून आपण करून घेऊ, पण नुसतं एकच नाही तालुक्यामध्ये यांनी असे किती लोकांना बिल दिलेले आहेत त्याचा तपास करा. जोपर्यंत लाईट बिल दुरुस्त होत नाही तोपर्यंत 1 रुपया भरला जाणार नाही. तुम्ही आम्हाला लाईट बिल दुरुस्त करून द्या, जे आम्ही वापरलंय त्याचे शेतकरी पैसे भरायला तयार आहेत. पण कधी कोरोनाच्या काळात तर आम्हाला पीकच मिळालं नाही, 2 वर्ष अशीच वाया गेली, 2 वेळा मागे अवकाळी आली, आता तिसऱ्यांदा 4 तारखेपासून 8 तारखेपर्यंत परत पाऊस पडला, परत शेतकऱ्यांचं सगळं नुकसान झालेलं आहे. आणि मग जर शेतकऱ्याच्या घरामध्येच पीक पिकलं नाही तर पैसे भरायचे कुठून? आणि म्हणून आज आम्ही सरकारकडे अशी मागणी करतोय की हे जे सगळं आमचं लाईट बिल आहे ते 100% माफ झालं पाहिजे. परत आणि लोक म्हणतील हे असं दोघं काहीतरी करतात की सरकारला अडचणीत आणायचं काम करतात, अमुक करतात, तमुक करतात, ह्याची आकडेवारी आहे. सरकारच्या वतीनं एक सादरीकरण मंत्रिमंडळाच्या समोर केलं होतं 14 सप्टेंबर 2021 आणि त्या सादरीकरणामध्ये आम्ही कसं कार्यक्षम आहोत, आम्ही कसं कर्तव्यगार आहोत, आम्ही कसं चांगल्या पद्धतीनं काम करतोय असं एमएससीबीच्या खात्यानं राज्याच्या मंत्रिमंडळासमोर सगळ्या राज्याचा आराखडा मांडला. महावितरण असेल, महानिर्मिती असेल, महापारेषण असेल, यांनी सगळी आकडेवारी राज्याच्या समोर मांडली राज्य सरकारच्या. आणि राज्य सरकार तर कुठं खोलात जातं, राज्यातले मंत्री असेच असतात, अधिकारी दिल तेवढं वाचायचं आणि सोडून द्यायचं, त्या खोलात जायचं नाही. त्यांनी काय आकडा दिलाय, 63,469 कोटी राज्यामध्ये थकबाकी आहे. किती? 63,469 कोटी रुपये थकबाकी दाखवलेली आहे. आणि त्यामध्ये शेतीपंपाची थकबाकी 39,155 कोटी दाखवली आहे. किती दाखवल्या? 39,155 रुपये. म्हणजे शेतकऱ्याला बदनाम करण्याचं षडयंत्र हे राज्य सरकारचे काही अधिकारी आणि हे महावितरणचं खातं राबवत आहे. ते शेतकऱ्यांच्याकडे 39,000 कोटी आमचे थकित आहेत. तीवरती सांगायचं, कुठेतरी स्टेटमेंट मंत्र्यांनी करायचं, लोकांना वाटतं शेतकऱ्यांनी पैसे भरले नाहीत का? तर ज्याचं 1 रुपया बिल आहे त्याला जर तुम्ही 4 रुपये बिल देणार असाल तर शेतकऱ्याने बिल भरायचं कुठं? जर सगळा सारासार विचार केला, सगळा त्याचा अभ्यास केला, तर आपला शेतकरी त्यांचा पैसे फक्त 6,000 कोटी देणं बाकी आहे. किती? 6,000 कोटी. म्हणजे तुम्ही किती थकबाकी दाखवताय? 39,000 कोटी. तुमच्या या सगळ्या चोऱ्या काढल्या, गळती काढली, ते सगळं शेतकऱ्यावरती आकडा दुसऱ्यांना टाकला. गावात कोणतरी टाके असतो त्यावर वायरमन जात नाही, ते आकडा टाकते तेव्हा बिल शेजाऱ्यावर. कुणाचं काय मोठा पुढार तालुक्याचं नेतृत्व करते त्यानं चोरी करायच्या, त्याचा भरदोड सगळ्या तुमच्यावरती. म्हणजे या शेतीच्या बाबतीमध्ये गळती जी आहे ती 30% गळती आहे आणि 15% शेतकरी वीज वापरतोय, 30% वीज गळती आहे. परंतु या मंत्रालयामध्ये जी बैठक झाली, राज्य सरकार समोर जी माहिती त्यांनी मांडली, त्यामध्ये
शेतकरी वीज वापर 31% करतोय आणि गळती 15%, असं यांनी दाखवलं. हे सगळं उलट सुलट आहे. आणि म्हणून माझं महावितरणकडे आमचं मागणं एवढं आहे की तुम्ही दरोडेखोर रात्री चोरी करतो माणसं झोपल्यावरती साखर झोपेमध्ये 1-2-3 पुढे, तुम्ही दिवसात धावल्यावरून डायरेक्ट चोऱ्या करताय आणि परत आमच्यावरती दादागिरी करताय, हे आता इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही. हा आठवडी जरी मोर्चा असला तर राज्य सरकारला मी महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं सांगतोय की वीज बिलाच्या बाबतीमध्ये ही सगळी वीज बिला तुम्ही दुरुस्त करून द्या. आता मला अधिकाऱ्यांना सांगत आहे की तुमच्या समोर आम्ही पुरावा दिलाय, 8व्या महिन्यामधलं 28,000 बिल भरलाय आणि 11व्या महिन्यामध्ये तुम्ही 32,000 रुपये पाठवलाय. म्हणजे 32,000 त्यांच्या घरात काय सगळा मोठा काय त्यांच्याकडे अंबाजी सारखं त्यांचं घर आहे का एवढं बिल झाला? इतकं कसं काय बिल होतं त्यांना? त्यांची शेती किती आहे? तुम्ही वापरलं किती? तुमच्याकडे 2 महिन्यापूर्वी भरल्यानंतर 32,000 रुपये कसे भरताय तुम्ही? असे हजारो शेतकरी आपल्या तालुक्यामध्ये निघतील की ज्यांची बिलं तुम्ही वाढवून दिलेली आहेत. आणि म्हणून तुम्हाला अधिकाऱ्यांना ते कुणाला फोन लावायचं त्याला लावून घ्या. 20 ऑगस्टला आपण स्पर्धा घेतली, 24 ऑगस्टला बैठक झाली, 24 सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आला तरी अजून बैलगाडी शर्यत चालू नाही. मग आता हे महावितरणचे सगळे शेतकऱ्यांची वीज बिलं काप करताय तुम्ही, तिथं लावाना ऊर्जा मंत्र्यांच्या बरोबर बैठक आणि त्यांना आदेश द्या की या राज्यातल्या कुठल्याच शेतकऱ्याचं वीज कनेक्शन करता कामा नये. शेतकऱ्याच्या भाजीच्या देताला जरी हात लावाल तर हात कलम केले जातील असे फरमान सोडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आपण राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आपण राहतो आणि तुम्ही काम काय करता? छत्रपती शिवाजी महाराज असते तर आज सगळ्या मंत्रालयातल्या गेल्या मंत्र्यांना रायगडावरून खाली ढकलून दिलं असतं, कंबरण्यात लाटा घालून. इतकं चुकीचं काम यांचं चालू आहे. तुम्ही बघितलं उत्तर प्रदेशमध्ये एक पेपर फुटला, योगीजींनी काय घोषणा केली? पेपर फुटला एक, त्यांनी घोषणा केली की 1 महिन्यामध्ये परत पेपर घ्या, पारदर्शक करा, त्याचं 1 रुपयाची फी आकारू नका, त्यांना येण्या जाण्याला सगळ्या एसट्या मोफत ठेवा आणि ज्याने हा घोटाळा केला त्यांची घरे प्रॉपर्ट्या सगळ्या सील करून टाका, नुसत्या कपड्यावरती ठेवा त्याला, परत त्याला असा घोटाळा केला नाही पाहिजे. ते योगी सरकार कुठं? इथं आरोग्य भरतीत किती घोटाळा आला तुमच्या गाणं आला का नाही? 10-12 लाख रुपये घेतले गरिबांच्या पोराकडून, हे परिस्थिती बदलली आहे. आता सरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की शेतकऱ्यांचा 7-12 कोरा नाही केला तर पवारांची अवलाद चालणार नाही असं अजित पवार म्हणले होते. म्हणले होते का नाही? तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर द्या का? पुढा कोणाचा 7-12 कोरा झाला बोटेवर करा. कुणाची अवलाद आहे? कुणाची अवलाद आहे? अजित पवार त्यांनी स्वतः दोन्ही भाषणामध्ये सांगितलं होतं. मग का नाही 7-12 कोरा झाला? 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदान तुम्ही देतो म्हणलं शेतकऱ्यांना, देतो म्हणले होते का नाही? मिळालं कुणाला? नाही. आता सोसायटीमध्ये माणूस गेला तर म्हणतो पैसे भरायला नको, अरे भरलं तर कोणी देत नाही, जो भरत नाही त्याला माफ होत. लोकांची मानसिकता बदलायला लागलेली आहे. आता सगळ्या तालुक्यामध्ये द्राक्षाच्या बागा पूर्ण वाया गेल्या, त्याला ताबडतोब पंचनामा करा. पीक विमा मागच्या सरकारने दिला, या सरकारने 1 रुपयाचा पीक विमा दिला नाही, अशा अनेक सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण एकत्रितपणे ताकदीनं या सरकारच्या विरोधामध्ये लढला पाहिजे, या सरकारच्या विरोधात मैदानात उतरला पाहिजे. किती जरी त्यांनी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बऱ्याच भानगडी करायच्या चालू आहेत, पण त्याला माहित नाही गोपीचंद पडळकर आहे माझं नाव, मी कधी आपल्या गोष्टीला आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांच्या पद्धतीनं राहावं. मला अजून 25-30 वर्ष राजकारणात असणार आहे, तुमचीही नोकरी असणार आहे, त्यामुळे काय जयंत पाटील तुमच्या जन्माला जात नाही, सरस मी काय तुम्हाला सुट्टी देणार नाही आणि त्यामुळे काय लय भानगडी करण्याच्या भानगडीत पडू नका. आम्ही लोकांच्या मध्ये लोकांच्या साठी काम करतो आणि लोकांच्या साठी पुढे काम करणार आहे, आम्हाला काय कुठलं यातून मिळवायचं नाही. आणि म्हणून या महावितरणच्या अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की ज्या तुम्ही कनेक्शन कट केलेलं आहे, मी अशा तालुक्यांची यादी घेऊन आलो आहे की ज्यांची कनेक्शन कट केली होती त्यांची 1 दिवसामध्ये जोडलेली आहेत, ते सरकारी पक्षातले आमदार आहेत. आपल्या इथल्या आमदारांना किंमत आहे का नाही मला माहित नाही, पण बाकीच्या कुठे कुठे जोडून टाकलं 1 दिवसामध्ये. त्यामुळं अशा तालुक्यांची सुद्धा यादी मी आणलेली आहे. माननीय अधिकारी जे मित्रांचे आहेत त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही आजच्या तुमचे कोण तुमच्याकडं आणि जोपर्यंत असं चोऱ्या थांबत नाहीत, जोपर्यंत त्यांच्याकडून खरं बिल आपल्याला येत नाही,
तोपर्यंत आम्ही बिल भरणार नाही असं आपण आज इथं ठरवतोय. त्यामुळे तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये चांगूनपणाने घ्या, नाहीतर कुणाला तरी मंत्र्याचा फोन आला मग हे काय करते, तामू काय करते, तमू काय करते, मग तुम्हाला फिरायचं बंद तालुक्यामध्ये होईल. लोक काय तुम्हाला परत डांबावर चढलाय का तर त्याला खाली उतरू द्यायचे नाही, खाली त्याला डांबावर चढू द्यायचे नाही. परत तुम्ही म्हणला का हे असंच का करतायत. आणि त्यामुळे आमची मागणी रास्त आहे, आमचा जो अधिकार आहे, आमचा जो हक्क आहे, तो हक्क मागण्यासाठी आम्ही महावितरणकडे आलेलो आहे. आणि इथल्या मला अधिकाऱ्यांना तालुक्याच्या सांगायचं आहे, मनाने काही उचापचा करत बसू नका तुम्ही. आम्ही काही जास्त बोलत नाही, याचा गैरफायदा घेऊ नका. आमच्या लोकांच्या कुठे डिपी असल्या मागे पुढे करतो, कनेक्शन जोडायचं असलं मागे पुढे करतो, असले उद्योग परत करायच्या भानगडीत पडू नका. नाहीतर उगाच परत लोक जर तुमच्यावरती हुसकली तर परत भरू नका, असं झालं तसं झालं. कारण सर्वसामान्य लोकांच्या पैशावरती तुम्हाला पगार मिळतो, सरकार पैसे देतो म्हणजे लोकांचे जे कर जातोय त्यातून पैसे देतोय. तुम्हाला कुठला आमदार खासदार पगार देत नाही किंवा तुम्ही कुणाच्या मसरावरचं जरी नाही, तुम्ही इथं या सगळ्या जनतेचं काम करण्यासाठी आहात, त्या पद्धतीने तुम्ही राहा. आणि आजच्या आज ह्या सगळ्या गोष्टी आमचा जो आज इकडे तुमच्याकडे मोर्चा आलेला आहे त्या मोर्चाची एकच मागणी आहे की जे चुकीची बिलं दिलेली आहेत त्या मला दुरुस्त करून द्या. कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड हाल झालाय, नुकसान झालंय, अवकाळीमध्ये नुकसान झालंय, पिकाला भाव मिळाला नाही, पिकं हातचे आलेली गेलेली आहेत, तर हे 100% वीज बिल माफ झालं पाहिजे ही आमची दुसरी मागणी आहे. आणि आजच्या आज कनेक्शन जोडून दिली पाहिजे, त्या सूचना तुम्ही तुमच्या सगळ्या खालच्या कर्मचाऱ्यांना द्यावी अशी मागणी करतो. आणि तुम्ही सर्वजण नुसता परवा दिवशी तुम्हाला निरोप दिला, मला वाटतं आपला 7 वर्षानंतर मोर्चा आहे, मोदी सरकार आल्यामुळे मोर्चाच काढायची गरज पडली नाही. कारण आपला 7 वर्षानंतर आटपाडीमध्ये मोर्चा होतोय आणि तरी सुद्धा तुम्ही इतक्या संख्येने या मोर्चाला उपस्थित राहिला, त्याबद्दल मी सर्व तालुक्यातील वडील नारी मंडळींचं, युवा मित्रांचं सदाभाऊ आवर्जून या कार्यक्रमासाठी वेळ काढून आले त्यांचंही तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त करतो. हर्षवर्धन देशमुख साहेब, जयवंत भाऊ उपसभापती, जिल्हा परिषदेचे सगळे मेंबर, पंचायत समितीचे सगळे मेंबर, भाजपचे सगळे पदाधिकारी, सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ज्येष्ठ मंडळी इथं आलेले आहेत, त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं.